स्वागताच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी आज आहे अकोल्यामध्ये आणि एक नवीन गोष्ट आज आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. माझ्यासोबत वंदनाताई वास्तविक आहेत, त्यांची ओळख मी तुम्हाला सुरुवातीला करून देतो. वंदनाताई वंचित बहुजन महिला आघाडीच्या त्या अध्यक्ष आहेत शहराच्या. त्यासोबतच त्यांनी एक नवीन प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. काय तो प्रोजेक्ट आहे, काय त्याची सगळी मते आपण त्यांच्याकडे सांगून घेणार आहोत. काही स्वागत तुमचं प्रबुद्ध भारताच्या यूट्यूब चॅनलमध्ये. काय सांगाल या प्रोजेक्टबद्दल, काय आहे याचं एकूण स्वरूप? या प्रोजेक्टचं एकूण स्वरूप असं आहे की सेंट्रल किचन म्हणून समता समुदाय महिला गट दिवशी संचालन मिळाले. याच्या आधी अनेक बचत गटाच्या माध्यमातून पोषण आहारचे काम शालेय पोषण आहार महानगरपालिकेच्या माध्यमातून पोहोचवलेले आहेत. त्या माध्यमातून 2012 परत आम्हाला सेंट्रल किचन म्हणून मिळालं होतं. पण काही आमच्या ज्या राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत त्यांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं, त्यामुळं 2018 कोर्टाची केस चालली. त्याच्यानंतर 2019 परत आम्हाला संता समुदायाला टेंडर मिळाला आणि ते प्रोजेक्ट आम्ही सुरू केला. कशा प्रकारचा हा प्रोजेक्ट आहे, किती लोक याच्यामध्ये काम करतात आणि एकूण याचं स्वरूप कसं आहे, किती तुम्ही दिवसाला तयार करतात आणि कशा पद्धतीने वितरित केलं जातं? या युनिटमध्ये 25-30 लोक काम करतात आणि याची पद्धत अशी आहे की जे आम्हाला त्यांच्या माध्यमातून महानगरपालिका क्षेत्रा शहर क्षेत्राच्या माध्यमातून जे त्याला म्हणता येईल की कशा पद्धतीचं जेवण दिलं पाहिजे, हा त्या पद्धतीनं आम्ही त्यांना जेवण देत असतो. तर 2 खिचडी असते मुगाच्या डाळीची, 2 चण्याची भाजी आणि भात असते आणि 2 व्हेज पुलाव असते. त्याच्यामध्ये हिरवा भाजीपाला बटाटे वटाणे हे सगळं टमाटर वगैरे सांबार वगैरे टाकून आम्ही मुलांना देत असतो. आणि महत्त्वाचा विषय असा आहे की नुसतं पैसे कमवणे नाही, याच्यामध्ये मुलांचा शारीरिक व्यवस्थित राहिलं पाहिजे, त्यांची हेल्थ चांगली राहिली पाहिजे. त्याच्याकडे आमचं युनिट समता समुदाय महिला बहुउद्देश संस्था जातीनं लक्ष देते. ह्या युनिटमध्ये आम्ही आरोचं पाणी वापरतो, जेवण बनवत असताना सुद्धा आरोचं पाण्याची वापर करत असतो. आणि ह्या युनिटमध्ये आमच्या सोबत बचत गटाच्या काही महिला आहेत, 10 याच्यामध्ये काम करतात. काही बेरोजगार पुरुष वर्ग आहे त्यांना सुद्धा ठिकाणी काम मिळालेलं आहे. बेरोजगारीचा मुद्दा घेतला आहे, याआधी पण तुम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून छोट्या छोट्या प्रमाणावरती काम करत होता, आता एवढा अचानक मोठ्या प्रमाणात स्केलवर करत असतात ना, असा अनुभव कसा होता? तो अनुभव असा आहे की 2012 श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी हे आम्हाला मिळवून दिलं होतं, पण काही कारणास्तव तो नाही मिळाला. परंतु हळूहळू त्याच्याच त्याच कामाच्या मागे आम्ही राहिलो. आमचे व्यवस्थापक आहेत अमित वासनिक आणि दीपा वासनिक अध्यक्ष आहेत आणि यांनी सतत धाव घेतली आणि कशा पद्धतीने आपल्याला मिळेल म्हणून त्यांनी प्रयत्न केले, सतत प्रयत्न केला. प्रयत्न केल्याच्या नंतर त्यांना 2019 हे प्रोजेक्ट मिळाला. आपल्यासोबत या युनिटचे व्यवस्थापक अमित दादा आहेत, तर काय सांगाल कशा पद्धतीने हे सगळं वर्कआउट केलं आणि जी काही टेंडरची जी प्रोसेस आहे आपण म्हणायची, तिथे शासकीय लेवलला तसे टेंडर निघत नाही, मात्र तुम्ही वेगवेगळ्या अनेक अडचणींवर मात करून हे टेंडर सुरू केलं, काय ती नेमकी प्रोसेस? ही प्रोसेस जी आहे ही जे प्रस्त लोक आहेत त्यांनाच कसं मिळेल या हिशोबानेच शासनातर्फे नियम अटी लावण्यात येतात आणि सामान्य माणूस त्या नियम अटी फुलफिल करू शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही 2012 आपले कागदपत्र किंवा आपण त्याला नियमामध्ये कसं बसू त्याला सर्व व्यवस्थित करून करून आम्ही आजपर्यंत जे सर्व आमचे डॉक्युमेंटरी म्हणा किंवा आमची बँकिंग सर्व स्टेटमेंट वगैरे सर्व आम्ही ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या नियमांनुसार करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे आम्हाला ते मिळालं. नाहीतर शासनाचा असं ध्येय आहे की हे सामान्य माणसाला मिळायला नको. तुम्ही ते म्हणालात शासकीय अनेक योजना आहेत SC ST महिलांसाठीच्या किंवा पुरुषांसाठीच्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीजच्या, त्यामध्ये हे बसतं का की हे स्वतंत्र हा विभाग आहे शालेय पोषण आहार? शालेय पोषण आहार तर त्यांनी स्वतः स्वतंत्र विभाग ठेवलेला आहे तसं, कारण की जे गव्हर्नमेंटचे जे प्रोजेक्ट आहेत ते मॅन्युफॅक्चरिंग युनिट म्हणून ते दुसरे याला देतात. शालेय पोषणला सध्या त्यांनी असं काही प्राधान्य म्हणा किंवा काहीतरी फंडिंग असं बँकेतर्फे वगैरे असं द्यायचं असं काही त्यांचं अजून हे झालेलं. ही सगळी स्वतः केलेली इन्व्हेस्टमेंट आहे, ही सर्व स्वतः केलेली आणि स्वतः म्हणण्यापेक्षा
जे गट संस्थेमध्ये जे सर्व लोक आहेत त्या सर्वांनी आपापला खरीचा वाटा देऊन हे सर्व इथपर्यंत आणलेलं आहे. ताई काय सांगाल तुमच्या अनुभवाबद्दल? चार वाजतापासून चालू होतो, नंतर मग सुबह येतात 5 वाजता तेव्हापासून स्टार्ट होतो. छता सर्व व्यवस्थित क्लीन वगैरे सर्व सर्व एक मार्चे प्रोडक्ट आहे सर्व. या ठिकाणी जे बेरोजगार लोक होते त्यांना काम मिळालं. जे आमच्या महिला बचत गटाच्या महिला होत्या त्या अक्षरशः त्यांना सुद्धा हाताला काम नव्हतं. आज त्यांचे मुलं शाळेत शिकत आहेत, शिक्षण आहे, प्रायव्हेट शाळेत जातात, त्यांना ट्युशन फी वगैरे लागते. त्याच्या माध्यमातून आज आमच्या महिला ह्या ठिकाणी काम करून सक्षम झालेल्या आहेत आणि त्यांच्या मुलाबाळाची चांगली ते परवरिश करू शकतात. येस, धन्यवाद ताई तुम्ही इतक्या सविस्तर आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण बघू शकतो की अकोल्यासारख्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हा एक युनिट त्यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून उभं केलं आणि त्यातलं अनेक बेरोजगार महिला असतील पुरुष असतील त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं त्यांनी काम केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट महेश ढोलेसह जित्रता पटाईत अकोला.